हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि भोसले कुटुंबामुळे आजचा भारत अस्तित्वात आहे. त्यांचे हिंदुस्थानवरील उपकार न फिटणारे आहेत असे प्रतिपादन हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज श्री जयाजीराव बाजी मोहिते तळबीड यांनी केले. खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे मंगळवारी सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील शिवजयंती मंडळांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तींचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, डॉ शिवरत्न शेटे, ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष मतीन बागवान, माऊली पवार, संजय कोळी, विनोद भोसले, रवी कैयावाले, श्रीकांत डांगे, राजकुमार पाटील, शंकर चौगुले, जयंत होले पाटील, भूपती कमटम, गजानन कलशेट्टी, बाबूराव जमादार, श्रीकांत जाधव, निलेश कुमार चव्हाण, बाळासाहेब पाटील, लखन झंपले, विलास गव्हाणे, नितीन पाटील, धनंजय पाटोळे, खड्डा तालीम मंडळाचे संस्थापक आणि कार्यक्रमाचे संयोजक सुनील कामाठी, उत्सव अध्यक्ष जावेद पटेल, कार्याध्यक्ष राजू जमादार आदी उपस्थित होते. प्रारंभी खड्डा तालीम येथील छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्तीचे पूजन जयाजीराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मंडळांना मूर्तींचे वाटप झाले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी सुनील कामाठी कार्यरत आहेत. शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होण्यात अशा उपक्रमांचा वाटा मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. 600 छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आजपर्यंत शिवभक्तांना वाटप केलं. आज आदरणीय मोहिते साहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं. आज खरंच आज सुनील आजच्या या कार्यक्रमामध्ये आमचाही भाग्याचा दिवस आहे की मोहिते साहेब आमच्या सोबत आहेत. ज्यांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यांचं आजपर्यंत सरसेनापती म्हणून काम केलं, त्यांचे वंशज आज आपल्या बरोबर आहेत. खरंच आपल्या सगळ्यांचा भाग्याचा दिवस आहे. आज आपल्या या खड्डा तालीमच्या सुनील भाऊच्या वतीनं अनेक कार्यक्रम घेतले जात आहे साहेब, आणि मी मला असं वाटतं की पहिल्या मूर्तीपासून ते आजच्या मूर्ती वाटपापर्यंत मी त्याला साक्षीदार आहे. मी प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहे आणि त्याप्रमाणे सामाजिक कामामध्ये अनेक गोष्टीमध्ये त्यांनी सगळ्यांच्या सोबत घेऊन सगळ्या समाजाला सगळ्या पक्षाला आज शेवट बसलेले कुठल्या पक्षाचे आहेत असं नाही आहे. सगळ्या पक्षाच्या आम्ही सगळे लोक आहेत आणि सगळ्या समाजाचे लोक आहेत. तसं शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 फुगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, त्याप्रमाणे आज सुनील भाऊंनी आपल्या शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आणि आज त्या उपक्रमाला तुम्ही सगळ्यांनी आलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि हा अभ्यास करूनच मग गड बनले. 370 किल्ले महाराजांनी स्वराज्यामध्ये मिळवले, त्यापैकी 100 किल्ले हंबीरांचं नाव होती. ज्यावेळी दक्षिण मोहीम शिवाजी हाती घेतली तर 370 किल्ल्यापैकी 100 किल्ले हंबीरांच्या नावावर होते. स्वराज्याचं अर्थशास्त्र समजलेला सेनापती. आपण सिरीयलमध्ये हंबीराव पाहिले असतील, पण प्रत्यक्ष हंबीराव जर अभ्यासले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील की न्याय आणि अन्याय याच्या विरोधात उभं राहणारं एक नेतृत्व. शंभूराजे ज्यावेळी शिवरायांचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर शंभूराजे पोरके झाले, पण छत्रपतींनी सांगितलं नव्हतं अंबेरावना की काहीही झालं की शंभूराजेंच्या पाठीशी उभे राहा. शिवरायांचा राज्याभिषेक ज्यावेळी झाला तर त्यावेळी युवराजपद हे शंभूराजांना दिलेलं होतं हे अंबेरावना माहिती होतं, आणि म्हणून शंभूराजांच्या पाठीशी अंबेराव खंबीरपणे उभे राहिले. आज मला खूप आनंद होतोय की असा उपक्रम कुठेही देशामध्ये झालेला नाही. तर मूर्ती प्रत्येक मंडळाला दिलेले त्याचं पावित्र्य दाखा. आजही 370 वर्षानंतर सुद्धा माझ्या घराण्यातील 17वी पिढी आता सध्या दिशेच्या सीमेवरती उभी आहे.
यावेळी बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर राजकुमार माने यांनी आभार मानले. मूर्ती वाटप कार्यक्रमात शहर जिल्ह्यासह राज्यातील अनेक मंडळांचे शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज जयाजीराव मोहिते यांच्या समवेत छायाचित्र काढून घेण्यास तरुणांनी एकच गर्दी केली होती. 2 वर्षानंतर खुल्या वातावरणात श्री शिवजयंती साजरी होत आहे, त्यामुळे सर्वच शिवजयंती मंडळांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.